प्रेक्षकांनी स्वतःचं चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरियल पाहणे बंद करा. तसाच तुमचा वेळ वाया घालवू नका, म्हणजे मग चांगले दिग्दर्शक नटलेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा नाटक सिरियल नक्की पहा, असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसारमाध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डिजिटलायझेशनमुळे संवेदना संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकांच्या माती मारले जात आहे. आज प्रसारमाध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरियल घाल पाणी घालपीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माती मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळाचे वर्णन करणारे शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून ही अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक करत आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल असेही सांगितले. सरतेशेवटी प्रेक्षकांना माझी एक विनंती आहेच, कल्याणकरांनाही आहे, आणि तुम्ही प्रत्येकाने 100-100 लोकांना सांगा गोखले असं असं म्हणत होते म्हणून, की आधी तुम्ही स्वतःची जो तुमचा चॉईस आहे ना त्याच्यावर जरा बंधनं घाला, तो जरा तपासून पहा की आपण काय पाहतो. ह्याने बुद्धिजीवी काही आहे का याच्यामध्ये, काही विचार आहे का? नाहीये. मग कशासाठी, वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम? ज्याला कसला अर्थच नाहीये असल्या सिरियल असले सीन्स असले सगळं कलाविष्कार बघत राहणे, ह्याने तुम्हाला काय मिळत? हा, तुम्हाला अंतर्मुख करणारा सिनेमा नाटक अभिनय अंतर्मुख करणारा की अरे आपण काय पाहिलंय असं जर झालं ते महत्वाचं आहे. तर आधी स्वतःचा चॉईस निश्चित करा असं मला वाटतं. सगळ्या फक्त कल्याणकर नाही, सगळ्या अखिल महाराष्ट्राला नम्र विनंती आहे की आपण कुठल्या तऱ्हेचा TV बघतो आहोत, कुठल्या तऱ्हेच्या सिरियल्स बघतो, त्याच्यात काही तथ्य आहे का तथ्यहीन काही आपलं बघत राहायचं दिसतो. ते कसं आहे, मीडिया हा कसा आहे माहिती आहे का, भाजी मोडता मोडता बघत राहणे, त्या पोराला खायला घालता घालता वर बघत राहणे, मध्येच त्याला ह्याला रपाटा घालून गप्प बस ते मला बघू दे असं म्हणत राहणे, भाजी जळली बघ असं ते सूचना देणे ते बघत राहणे, अशा तऱ्हेचा हा हे प्रसार माध्यम आहे. तुम्ही सिनेमाच्या म्हणजे सिनेमा हाऊसेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे असले चाळे असले डायलॉग मारू शकत नाही. लोक म्हणतील हो गप्प बसा आम्हाला सिनेमा बघायचा किंवा बाहेर जा, तर तिथे ती एक शांतता हवी असते. तशी शांतता राखूया आपण हे बघताना, या लायकीची आहेत का सिरियल्स इथे, काय बघतोय आपण, उत्कृष्ट पहा, उत्कृष्ट अनुभवा, उत्कृष्ट वाचा, उत्कृष्ट ऐका, आणि ते मिळत नसेल ते बघू नका, बंद करा, तुमच्या हातात आहे.